मी अमोल किनोळकर, आपण पाहतात एबीपी माझा। या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीलाच पाहूयात बातमी माढा लोकसभा मतदारसंघामधून। अखेर या मतदारसंघामधून मोहिते पाटील यांची घराण्यातून बंडखोरी होणार असून 13 एप्रिलला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलामध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाला मोहिते पाटील कुटुंबातील कोणकोणते व्यक्ती उपस्थित राहतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू रणजित सिंह मोहिते पाटील आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील घराण्यातील बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेले होते, मात्र तरीही धैर्यशील पाटील यांनी बंडखोरी करायचं ठरवलेलं आहे। या परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये असलेले फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे बंधू हे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मंदार गुंजारी या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। मंदार, पाटील घराण्यामध्ये नेमकं काय सुरू आहे? धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातामध्ये घेणार हे स्पष्ट आहे। तुझा प्रश्न होता की मोहिते पाटील घराण्यामध्ये काय सुरू आहे, तर मोहिते पाटील घराण्यातील एक पाती म्हणजे रणजित सिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि त्यामुळे या घराण्यामध्ये या कुटुंबामध्ये बंडखोरी घडू नये असा भाजपचा प्रयत्न होता। मात्र शरद पवारांनी गेल्या अनेक दिवसांपासून एक रणनीती आखलेली होती धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उमेदवारी देण्याची त्यांच्या पक्षाची, आणि ती शरद पवारांच्या बाजूनी सफल होताना दिसते आहे। शरद पवार त्यांच्या पद्धतीने माड्याचा हा तिढा सोडवताना दिसत आहेत आणि 13 तारखेला अकलूजचं जे विजयसाई मोहिते पाटील क्रीडा संकुल आहे तिथे धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या पक्षामध्ये प्रवेश घडून येणार आहे। आपल्यासोबत माढ्याचे काही कार्यकर्ते आहेत जे मोहिते पाटील यांच्या बाजूचे आहेत आणि शरद पवारांना भेटायला इथे पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी आलेले होते। काय ठरलेलं आहे 13 तारखेचं? 13 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे। त्या दिवशी धैर्यशील भाई यांचा बड्डे आहे आणि बड्डेचं औचित्य साधून 13 तारखेला सर्व कार्यकर्त्यांच्या अग्रस्था व बाळासाहेब मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तुतारीमध्ये शरद पवार यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश 13 तारखेला होणार आहे। विजयसाई मोहिते पाटील या पक्षप्रवेशाला उपस्थित असणार का? हा, विजयसाई मोहितराव पाटील, बाळासाहेब मोहितराव पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली धैर्यशील भाई यांचा पक्षप्रवेश होणार आहे। रणजित सिंह मोहिते पाटील हे तर भाजपचे आमदार आहेत, मग आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे मुलगे आहेत, तर मग विजयदादा येणार स्वतः पक्षप्रवेशाला? हा, विजयदादा येणार। विजयदादा आमच्यासाठी विजयदादा हाच पक्ष आहे आणि माढा मतदारसंघात आणि मोहिते पाटील कुटुंबियांसाठी विजयदादा हाच पक्ष आहे। 13 तारखेला विजयदादाच्या मार्गदर्शनाखाली माढ्यामध्ये प्रवेश होईल। रणजित सिंह मोहिते पाटील यांची यामुळे अडचण होईल असं नाही का वाटत? रणजितदादाची अडचण होईल, पण हिथं आम्हाला सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे की मोहिते पाटलांनी तुतारी हातामध्ये घ्यावी आणि महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी ज्या दिवशी माढा मतदारसंघातून विजयसिंह मोहितराव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी तुतारीतून ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी त्यांचा विजय संपन्न। तर 13 तारखेला पक्षप्रवेश होतो आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचा आणि शक्यता अशी आहे की 16 तारखेला म्हणजे 16 एप्रिलला शरद पवार स्वतः त्यांचा जो निवडणुकीचा अर्ज आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचा आणि काँग्रेसच्या ज्या प्रणिती शिंदे आहेत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापूरला जाऊ शकतात। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांचा त्या दिवशी दौरा आहे आणि 16 एप्रिलला शरद पवार यांच्या पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे सोलापूरमध्ये त्यांचा निवडणुकीचा अर्ज भरू शकतात। बरं, धन्यवाद मंदार दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि आपले सोलापूरचे प्रतिनिधी सुनील दिवाण सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये रामराजे निंबाळकरांची नेमकी काय भूमिका असेल आणि मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी प्रवेशानं लोकसभा निवडणुकीच्या राजकारणावरती नेमका काय परिणाम होणार आहे? सुनील, खऱ्या अर्थाने अमोल, मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातलं एक बडं प्रस्थ आहे। तसं म्हणलं तर पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा कार्यकर्त्यांचा संच मोठ्या प्रमाणात आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर लोकसभा असेल किंवा माढा लोकसभा असेल या दोन्ही ठिकाणी मोहिते पाटलांचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात दिसू शकतो। जर मोहिते पाटील गेल्या वेळी सुद्धा 2019ला मोहिते पाटील ज्यावेळेला भाजपमध्ये आले
त्याच वेळेला माढ्याची जागा राष्ट्रवादीकडनं भाजपला काढून घेता आली होती. यावेळी परत एकदा मोहिते पाटील राष्ट्रवादीकडे जात असल्यानं, शरद पवारांच्या गटात जात असल्यामुळं माढा लोकसभेला भाजपची डोकीदुखी वाढणार आहे आणि त्याचबरोबर सोलापूरमध्ये सुद्धा मोहिते पाटलांचा खूप मोठा इफेक्ट जाणवू शकतो. त्यामुळे भाजपसाठी सोलापूर आणि माढा या दोन्ही जागेंची डोकीदुखी मोहिते पाटील वाढवू शकणार आहेत. अमोल, धन्यवाद सुनील दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. पाहूया पुढची बातमी. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष